नितिन गडकरी इनके संकल्प से साकार खासदार सांस्कृतिक महोत्सव इस साल भी शहरवासियों के मनोरंजन के लिए तैयार है। शुक्रवार से आगाज होने वाले यह महोत्सव आगामी 10 दिन तक चलेगा। हर साल की तरह इस साल भी शहरवासियों के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके संकल्प से साकार खासदार सांस्कृतिक महोत्सव शुक्रवार से शुरू होने जा रहा है। उद्घाटन कार्यक्रम में प्रमुख रूप से सिने अभिनेता नाना पाटेकर, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित रहेंगे। नागपुर शहर के कलाकारों की कला लोगों तक पहुँचे, इसी मुख्य उद्देश्य से इस महोत्सव का आयोजन किया गया है। इस महोत्सव में दो नाटक, लाइव शो, कवि सम्मेलन, देशभक्ति गीत गायन का कार्यक्रम, इस तरह के विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी आयोजन समिति के अध्यक्ष अनिल सोले ने दी है। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति माध्यमातून या वर्षी उद्यापासून आणि कार्यक्रम हे सुरू होणार आहे। उद्या वंदे मातरम या कार्यक्रमाने आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या सगळ्या संबंधात वंदे मातरम हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 1000 लोकल कलाकार जे आहेत हे नृत्य, गायन, संवाद, नाट्य, संगीत या सगळ्या माध्यमातून आणि हे सगळं कर आपली कला प्रदर्शित करणार आहे। बाकी या ठिकाणची वेगळी व्यवस्था म्हणजे 25,000 स्क्वेअर फीटचा सगळ्यात मोठा नागपुरातला हा डायस या ठिकाणी हा रंगमंच आहे। या रंगमंचावर जवळपास रंगमंचासमोर 25,000 रसिकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 1000 लाईट्स, 350 माईक्स, 3,500 स्क्वेअर फुटाचे LED स्क्रीन्स आणि जवळपास 2,500 ते 3,000 कलाकार आपल्या कला सादरीकरण या ठिकाणी करणार आहे। हा एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो नागपूरकरांना की उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ज्याचं उद्घाटन आपल्याला माहिती आहे की आदरणीय सद्गुरु जग्गी वासुदेव हे आभासी पद्धतीने करणार आहेत, आदरणीय नाना पाटेकर साहेब सुप्रसिद्ध अभिनेते हे या ठिकाणी उपस्थित राहतील, त्याचबरोबर आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कलामंत्री व वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील उद्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे आमच्या आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत, तेही उपस्थित राहणार आहेत आणि आदरणीय नितीनजी गडकरी हे आमचे मार्गदर्शक आहेत, तेही पूर्णवेळ या 11 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये हे उपस्थित राहणार आहेत। 11 तारखेला मोहित चव्हाण यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टनी याचा समारोप होणार आहे, त्या दिवशी देखील आदरणीय उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला निश्चितपणे उपस्थित राहणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला हा जवळपास 7वा कार्यक्रम आणि 6वं वर्ष या ठिकाणी होत आहे, आपण याला उचित प्रसिद्धी द्यावी आणि नागपूरच्या जनतेने या ठिकाणी होणाऱ्या कला आविष्कारांचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून आम्ही करत आहे। कॅमेरा पर्सन अमोल तुमसरे के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।